सर्वताई ना नमस्कार। आपण आज 34 साईजच्या ब्लाऊज कर कटिंग कसं करायचं बघूया। 34 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, त्याचं परफेक्ट कटिंग कसं करायचं आणि माप कसं काढायचं आपण मुंड्याचं कटोरीचं ते बघूयात। म्हणजे 34 साईजचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट कसा कटिंग करायचा ते बघूयात। तर आपण आता इथं काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन येणार असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओला लाईकही करायचा। तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्या तुम्ही। इथं आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे, 34 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे तयार उंची आपली 13.5 इंच पाहिजे, म्हणजे 1 इंच मार्जिन 14.5 इंच आपण इथं घ्यायचं आहे। बरोबर तयार उंची आपली किती आहे 13.5 आणि 1 इंच मार्जिन, म्हणजे बरोबर आपण 14.5 इंच इथं घेतलेलं आहे। 14.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला 34 साईजचा ब्लाऊज आहे तर गळा रुंदी आहे ते आपण 2.5 इंच घेणार आहोत। 3 इंच शोल्डर बघा, तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या आणि गळा रुंदी आणि शोल्डर सेमच घ्या। मी जसं घेतलेला आहे तसं आता समोरचा गळा आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे तयार किती आहे आपला 6 आहे, 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6.5 ला मार्किंग करायचं आहे आपल्याला। इथंही आपण 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, म्हणजे खालीवरी गळा रुंदी कमी जास्त होणार नाही आणि हे जे आहे ते आपण पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि आपण इथं आता गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे। आपण समोरच्या गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपला समोरच्या गळ्याचा आकार झालेला आहे, आता आपण इथं मुंड्याला आकार घ्यायचा आहे। मुंडा किती आहे आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 5.25 इंच इथं मुंडा घ्या तुम्ही। इथं 3 आहे तर खालीही आपण बरोबर 3च आहे का बघायचं, म्हणजे कमी जास्त होणार नाही। आता आपल्याला छातीचा 4th भाग 8.5 इंच मार्जिन 1.5 इंच हे पट्टीने जोडून घ्यायचं, परत खालीही तीच पद्धत आपण 8.5 आणि 1.5, म्हणजे कमरेचं माप नाही घेतलं तरी चालतं। परत आपण मुंड्याचा आकार देताना 1.5 इंच 1 इंच आता एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण अगोदर कट करूयात, म्हणजे आता मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या बाजूला करायचा आहे। हा मुंडा 1.5 इंचाचा, हा मुंडा 1 इंचाचा, तर आपल्याला आकार देण्यासाठी खालीपासून सुरुवात करायची आहे। 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना जो मार्जिन आहे तिथून सुरुवात करायची आहे आणि ह्या असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे। बरोबर, आणि ह्या 1 इंचाला आकार देताना हे 1.5 इंच मार्जिन सोडून जे छातीचा 4th भाग आहे तिथूनच आकार द्यायचा आहे। इथपर्यंत बघू शकता आकार आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत दोन्हीही आकार आपले। आता हे आपलं मुंड्याचं झालेलं आहे, समोरचा गळा पण झालेला आहे। आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 3.25 इंच हुकलूक साईडला, इकडल्या साईडला 2.5 इंच, इथं 3 इंच घेतलं तरीही चालतं, परत इथं आपण 2.5 इंच घ्यायचं, पट्टीने हे मार्क करायचं। आता इथं 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि हा वरचा जो भाग आहे तो आपण खाली असा घ्यायचा आहे, म्हणजे आपली क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित येईल आपली अशा पद्धतीनं। हे आपण क्रॉसपट्टीचं असं मार्किंग केलेलं आहे।
आता क्रॉस पट्टीचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग करताना आपल्या छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन जे आहे 10 इंच 10 इंचाचा मध्य काढायचा आहे. आपल्याला 10चा मध्य येतो 5 इंच. 5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. आपल्याला 5 इंचाला मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून आपल्याला जास्त असंही घ्यायचं नाही, थोडंसं टेप क्रॉस करायचं आहे आपल्याला असा. आणि इथं 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला हा आकार तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे ह्या अशा पद्धतीने. फक्त आपण हे पॉईंट आहे ते सहज जोडले ना तरी पण आपली बरोबर येतं, म्हणून अशा पद्धतीने जोडून घ्या म्हणजे आपलं माप आहे ते एकदम परफेक्ट येतं, कुठं चुकत नाही. बघू शकता तुम्ही कटोरी एकदम परफेक्ट आलेले आहे. आपलं हे मार्किंग आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आपण आता हे कट करायचं आहे. कट करताना आपण कुठून कट करायचं, जे शिलाई मार्जिन पुढं पेपर उरलेला होता तिथून कट करायचं. ते कट केल्यानंतर आपण 1.5 इंचाचा जो मुंडा आहे त्याला पहिलं कट करायचं. आपण 1.5 इंचाला कट केल्यानंतर आपण मग हे दोन्ही जो आहे गळा रुंदी त्याला कट मारायचा आहे 1.5 इंचापर्यंत. आणि मग दोन्ही पार्ट आपण वेगळे वेगळे करायचे, कारण आपण पाठीमागचाही भाग आपला व्यवस्थित तयार होतो. म्हणून आपण तिथं गळा रुंदीला कट द्यायचा, 1 ते 1.5 इंचावरती कट करून घ्यायचा. आणि मग दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे, म्हणजे आपल्याला हाही पार्ट आपल्या लक्षात येतो. हे साईडला ठेवू हे कट करू अगोदर. आता समोरचा जो गळा आहे आपला तो कट करायचा आहे. आणि मग आपण हे कट करायचं आहे क्रॉसपट्टी आपली. कटोरी आता आपण 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. आता पाठीमागचा भाग तयार करूया आपण. आणि मग आपण कटोरी वाढून घ्यायचं आहे. मग आता तुमच्या पाठीमागचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या. हे गळा रुंदीचा कट आहे आपलं तयार. आपलं 9 आहे, 1/2 इंच मार्जिन 9.5. 9.5 मार्किंग केल्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. आणि पट्टीने हे मार्क करायचं आहे. आपण वरती कट मारलेला आहे त्या कटपर्यंत आपल्याला जायचं आहे. हा आपण कट मारलेला बघू शकता. मला जो हवा तो इथं तुम्ही आकार देऊ शकता. तर तुम्हाला नंतर दुसरे आकार देण्यासाठी आपण इथं फक्त चौकोनी दिला आणि कपड्यावरती आपल्याला हवा तो आकार देऊ शकता. अशा पद्धतीने आपण हा पाठीमागचाही भाग तयार झालेला आहे. आपण आता कटोरी वाढून घ्यायची आहे. आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा. ही कटोरी आपली जशास तशी मार्किंग करायची आहे पेपरवरती. खूप छान बसतात असे ब्लाऊज. आपण व्यवस्थित कटिंग केलं ना, कटिंग व्यवस्थित असते की ब्लाऊज आपला शिलाई परफेक्टच येते. ब्लाऊजचं कटिंग करताना चुकला तर तुम्ही कितीही व्यवस्थित शिलाई केली तरी ब्लाऊज आपला चुकतो. कटोरी बघा आपली अशी व्यवस्थित आहे. कटोरी आता मार्किंग करून घेतलेली आहे तर ह्याचा मध्य काढायचा आहे. खालचा जो भाग येईल त्याचा मध्य काढायचा आहे. 1/4 आहे, 1/4 मध्ये 2.5 आणि 1 लाईन घ्यायचा आहे. तुम्हाला असं जमत नसेल मध्य काढायला तर टेप आहे तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आणि घ्यायचं. बघू शकता तोच पॉईंट येतो आपल्याला. जिथं आपण 2.5 मध्ये काढला तिथं खाली बरोबर खाली 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर. आता आपला ब्लाऊज 34 साईज आहे त्यामुळे आपण इकडच्या साईडला 1.5 इंच न वाढवता बरोबर फक्त 1/4 इंच वाढवणार आहोत. इकडच्या साईडला पण 1/4 इंचच वाढवायचा आहे.
पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत क्रॉस मध्ये। आता आपल्याला इथं समोरच्या बाजूला इथं काय नाही घ्यायचं, कारण आपला समोरचा गळा मोठा होतो म्हणून आपण काही न घेता फक्त या पॉइंटला वरतून क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि आता इकडचा गोलाकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त इथं तीन लाईन घ्यायच्या, म्हणजे पाऊन इंच घ्यायचं, पाऊ इंच घ्यायचं, पाऊ इंच घेऊन आपल्याला अगोदर असं डॉट डॉट काढत त्या पॉईंटला गोल जोडायचा आहे आणि परत आपण आकार द्यायचा। बघू शकता कटोरी इतकी गोल येते आणि इतकं सुंदर ब्लाऊज बसतो ना आपल्या छातीमध्ये। तर तुम्हाला साईजनुसार कटोरी वाढवलेली आहे, आपण इथं 1.25 इंच 1.25 इंच घेऊन, काय होतं 1.5 इंच जर घेतलं ना तर कटोरी खूप मोठी होते म्हणून आपण इथं किती घेतलेला आहे 1.25, इथं 1.25 खाली 1.5 इंच घेतलं, इथं फक्त 0.25 म्हणजे 0.25 इंच आणि इथं काहीच नाही घेत आपण ही कटोरीला आकार दिलेला आहे। बघू शकता कटोरी कशी एकदम गोल आणि परफेक्ट आलेली आहे। आता हे आपण कट करू आणि अगोदर आपण जो गोलाकार आहे तो कट करायचा आहे। ही अशी कटोरी ब्लाऊजची कटिंग केल्यानंतर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही 100%, म्हणजे तुम्ही कसाही ब्लाऊज शिवा परफेक्ट येणार म्हणजे येणारच। आता हे टोके टोक्यावरती ठेवायचं, जो कमी जास्त भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। थोडंसं इथं गोलाकार देऊन घ्यायचा किंचितचा, कमी जास्त झालं नसेल तर खाली गोलाकार द्यायचा, म्हणजे हा ज्यादा जो कोण आहे तो कट करायचा। परफेक्ट असं हेही आपलं कटिंग झालेलं आहे। आता हेही झालेलं आहे परफेक्ट। आता आपण बाईचं कटिंग बघूया। आता बाई कटिंग करताना तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही बाई कटिंग करू शकता। इथं डबल फोल्ड आपण पेपर घेतलेला आहे, बंद बाजूवरती उंची टाकायची नेहमी। तुमचा कुठलाही ब्लाऊज असतो असं अस्तर बिगर अस्तर कुठलेही साईज असते त्या उंची बंद बाजूवरती टाकायची। त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असला तर 1/2 इंच मिक्स करायचं, बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच। इथं आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी करणार आहोत, म्हणजे सुरुवातीला 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे। 1/2 इंच मार्जिन घेतल्यानंतर बाईची तयार उंची आपली 5 इंच आहे, ती 5 इंच उंची घ्यायची आहे इथं, म्हणजे 5.5 होईल आपली। आता इथं 5.5 आहे तर 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला, म्हणून छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच बाईची रुंदी घ्यायची आहे। इथंही आपण बरोबर 8.5 इंच इकडच्याही साईडने घ्यायचं, परत इथंही आपण उंची जितकी घेतलेली आहे म्हणजे 1/2 इंच मार्जिन आणि बाईची उंची 5 इंच असं 5.5 ला मार्किंग करायचं, म्हणजे आपला परफेक्ट खालतीवरती उंचीचा बॉक्स तयार करायचा आणि रुंदीचाही बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला। आता आपल्याला 5 इंचाची बाई आहे म्हणून इथं आपण 2.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे। 2.5 इंच जिथं घेतलं तिथं आपण खाली 2 इंच घ्यायचं आहे। इथं आपण परत 2 मार्किंग करायचे आहेत, 1 मार्किंग 1 इंचाला, दुसरी मार्किंग 2 इंचाला, 2 इंचाला 1 इंचाला, एक म्हणजे परफेक्ट आकार देण्यासाठी। आता आपल्याला ह्या 2 इंचापासून ह्या 2 इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे। सुरुवातीला खालच्या साईडने थोडंसं गोलाकार देत देत असं आपण एक आकार दिलेला आहे। दुसरा आकार देण्यासाठी हे 2 इंच घेतलं, त्याच्या खाली आपल्याला 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे। 2.5 इंचाला मार्किंग केलं तिथं आपण खाली बरोबर 0.25 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट जॉईन केलं की आपला दुसरा आकारही तयार होतो। दुसरा आकार देण्यासाठी इथून आपल्याला थोडासा गोलाकार द्यायला सुरुवात करायची आहे, या पॉईंटपर्यंत यायचं आणि असा दुसरा असा आपण आकार द्यायचा आहे। परफेक्ट आकार येतात बाईचे आपले, चुकत नाही बिलकुल आपला आकार। आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे, दंडगेर आपला 1.25 इंच 1.5 इंच मार्जिन आणि क्रॉसमध्ये मार्किंग आणि हे आपलं शिलाई मार्जिन।
अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे, कट करायचं आहे। सुरुवातीला 2 इंचापर्यंत कट करायचं, मग बाहेर जा आकार कट करायचा अगोदर। बघू शकता भाईचा आकार कसा आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे, अशाच भाईचे आकार आले पाहिजे आपले। आता आपल्याला हे काय करायचं आहे, उकळून घ्यायची भाई आणि हे कट करायचं आहे। बघा मी इथं तुम्हाला खूप कमी वेळात आणि खूप परफेक्ट असं 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, दुसरा कुठला हवा असेल तर तेही सांगा। भाई बघू शकता आकार कसले बरोबर आलेले आहेत आपले, परफेक्ट आकार आले पाहिजे। परफेक्ट बाई, परफेक्ट कटोरी। आपला समोरचा भाग आहे बघू शकता, साईड पट्टीपेक्षा कटोरी आपली 1/2 इंच एक्स्ट्राच पाहिजे। आपला पाठीमागचा भाग आणि ही आपली क्रॉस पट्टी। अशा पद्धतीनं बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथं 34 साईजच्या ब्लाऊजचं एकदम परफेक्ट सोपं सहज कोणालाही जमेल असं कटिंग करून दाखवलेलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा, प्रश्न विचारत जा आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तो कसा वाटला तेही सांगत जा। चला तर आपण व्हिडिओ स्टॉप करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।